प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करून त्या डॉक्टरांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून उन्हा पावसामध्ये हे कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत या डॉक्टरांचं निलंबन करावं आणि यासह इतर मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आपण आता या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. या अगोदर हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. हे सुरू असताना देखील या डॉक्टरांच्या वर्तणुकीमध्ये अजूनही काडीचाही फरक पडलेला नाही. रात्री एक डिलिव्हरी पेशंट याच रुग्णालयामध्ये गेलेलं होतं, त्यांना काय अनुभव आला हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय घटना घडली, काय झालं होतं रात्री तुम्ही घेऊन गेला? दवाखान्यात पहिल्यांदा गेल्यानंतर शटरचं आपलं गेट पण उघडं नव्हतं. हाका मारल्या तर कोण गेटला चौकशी करायला पण आलेलं नाही. दुसरी गोष्ट, ॲम्ब्युलन्स आहे, तिथं ॲम्ब्युलन्स दिसली म्हणून त्या दुसऱ्या बाजूनं तिकडं बघायला गेलो तर तिथं जरा थोडीशी चौकशी करता तिथला माणूस आम्ही जो कोण असेल तिथं त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शटरचा आवाज आला म्हणून मी परत माघारी गेलो तर शटरला कुलूप घातलं गेलं होतं. परत नंतर त्या ॲम्ब्युलन्सच्या माणसाबरोबर आम्ही चौकशी केली तर ते सांगितलं रात्री कोविडचा पेशंट नेला याच्यातनं, त्यामुळं आता आम्हाला काही म्हणजे तुम्हाला ॲम्ब्युलन्स आम्ही देऊ शकत नाही. मग ते म्हटलं ठीक आहे, मग म्हणजे कारण त्याचा रिपोर्ट पण कसा आहे आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही त्या ॲम्ब्युलन्सचा विषय सोडून दिला. पण परत नंतर गेटवर त्या आवाज आला म्हणून तिथं गेलो, हाका मारल्या तर मात्र तिथं कुणीही दखल घेतले नाही. शेवटी नाईलाज असतो ज्या गाडीतून पेशंट आणलं त्या गाडीतनं आम्ही पेशंट परत पुढच्या हॉस्पिटलला न्यायला सांगलीला न्यायला रवाना केला आम्ही. तिथून पुढं मग जात असताना मग मध्ये जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं ब्लडिंगचा वगैरे त्रास झाल्यामुळं आम्ही तासगावच्या अलीकडं असतानाच मग मी परत फोन करून चौकशी करून सांगितलं आम्हाला काय मदत होईल का, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं तिथं कुठं न थांबता डायरेक्ट तासगाव आरएचला किंवा इथं तासगाव आरएचला किंवा सांगलीला. मग म्हटलं इथल्या जवळच्या जवळ येते तर म्हटलं आम्ही तिथं जातो. मग तर ते म्हटले तुम्ही जावा, त्यांना फोन करतो. मग त्यांनी मला व्हॉट्सअप नंबर करून दिला. त्याच्यानंतर आम्ही तो व्हॉट्सअप तिथं दवाखान्यात जाईपर्यंत मॅडमना परत 2 कॉल झाले, एक माझे वैयक्तिक एक आणि मला दिलेल्या मित्रांनी त्यांनी कॉल केला आणि तिथपर्यंत आम्ही गेलो. गेल्यानंतर अगदी 20 मिनिटातच मॅडम तयारच होत्या. आल्या त्यांनी लगेच म्हणजे पेशंटला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन डिलेवरी व्यवस्थित 20 मिनिटात आणि नॉर्मल केली कुठल्याही याचा. आणि अगदी आमच्या पेशंटचा महत्त्वाचा हार्टचा प्रॉब्लेम असून हे त्यांना माहीत नसतानासुद्धा त्यांनी आमची चांगली मदत केली. त्याच्याबरोबर आमचं तासगाव आरएचवाल्यांचं धन्यवाद. विट्याच्या आरएचमध्ये गेला तिथं उपचार पण झाला नाही, साधं गेट पण उघडलेलं नाही. विट्याच्या आरएचमध्ये साधं गेट पण उघडलं नाही, काय अनुभव आहे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं रात्री? रात्री आम्ही साधारणपणे 3-3:30 वाजल्यापासून झटत होतो. आधी प्रायव्हेट डॉक्टरांनी इथल्या सांगितलं की तुम्हाला इथं सिझरिंग करावं लागेल आणि सिझरिंग करण्यासाठी आम्हाला ब्लडची गरज आहे. मग जे त्यांना अपेक्षित होतं ते बी निगेटिव्हचं ब्लड आम्ही पूर्ण म्हणजे तालुक्यातील सर्व काही ब्लड बँक्सना कॉन्टॅक्ट केले, कोणाजवळ नव्हतं. पण आम्हाला लास्ट आम्हाला राजाराम बापू इस्लामपूरचे जे राजाराम बापू ब्लड बँक आहे त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, ते म्हटले आमच्याजवळ आहे तुम्ही येऊन घेऊन जावा. मग आम्ही त्या अनुषंगाने मी लगेच डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना म्हटलं ब्लडची व्यवस्था झाली आहे, आम्ही लगेच ब्लड घेऊन येतो, तुमची काय पुढची प्रोसेस आहे ती तुम्ही करा. पण तेव्हाच प्रायव्हेट डॉक्टर आपले इतके हुशार की त्यांनी लगेच हातवर केले, मी करू शकत नाही, आता तुम्ही घेऊन जावा. म्हणजे एकदम लास्टला एकदम पेशंट असा क्रिटिकल कंडिशनला त्यांनी आणून ठेवला आणि सांगितलं की तुम्ही घेऊन जावा. तरी आम्ही म्हटलं आपल्या विटा आरएचला घेऊन जाऊ. विटा आरएचला घेऊन गेल्यानंतर तिथं आम्ही बघतोय तर तिथं साधा वॉचमनही नव्हता. आम्ही हाका जवळपास 1/4 ते 1/4 तास मारत होतो की कोण ऐका पेशंट घेऊन आलो आहे कोण ऐका नाही. तेवढ्यात आम्ही 108 रुग्णवाहिकेला फोन केला. 108 रुग्णवाहिकेने पहिला सगळीकडे कुठे आहे आपल्या जवळचे ॲम्ब्युलन्स बघून आम्हाला परत कळवलं की विटा आरएचचे आहे तिथे जावा.
मग आम्ही पलीकडच्या साईडला गेलो ॲम्ब्युलन्स बघण्यासाठी, तर ॲम्ब्युलन्सवाल्यांनी सांगितलं की आम्ही पॉझिटिव्ह पेशंट सोडून आलो आहे. म्हणजे इथेही एक मोंगळ कारभार असा येतो आहे की ॲम्ब्युलन्स अजून ते म्हणजे पोचायच्या आधीच हे आम्हाला सांगतात की पॉझिटिव्ह पेशंट घेऊन गेलो. मी नंतर सकाळी आत आल्यानंतर चौकशी केली की बाबा कोण कुठला रात्री तुम्ही पॉझिटिव्ह पेशंट पाठवला आहे तिकडं, तर असं कोणताही पेशंट पाठवलेला नाही. ते म्हटले की आम्ही सिम्पटम्स असलेला पेशंट पाठवला आहे, आणि त्यांनी आल्यानंतर त्या गाडीचं सॅनिटायझेशन करून ठेवलेलं नव्हतं किंवा पिग्मिकेशन काय असतं ते केलेलं नव्हतं. आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही गाडी निर्जंतुकरण केलेलं नाही आणि तुम्हाला घेऊन जाता येत नाही. म्हणजे आम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना असंच वाऱ्यावरती सोडलं जातं, तरीही आम्ही त्याचा दुर्लक्ष करून आम्ही स्वतःच्या गाडीतून त्यांना पुढे घेऊन गेलो. तासगावच्या जवळ गेल्यानंतर त्या ताईला त्या प्रसूतीच्या कळात जास्त सुरू झाल्या, एकदम लास्ट स्टेजला गेला. आता मी सांगू शकत नाही त्या गोष्टी. ते पूर्ण ब्लिडिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही विचार असा केला की आता ठीक आहे, आपल्याला आता जवळच्या हॉस्पिटलला जायचं आहे. मला त्याचा फोन आला असं असं व्हायला लागले, काय करू दे. मग मी त्याला सांगितलं तू तासगावच्या आरएचला जा. मी लगेच तासगाव आरएचला फोन करून सांगितलं मॅडम असं असं व्हायला लागलं. त्या मॅडम म्हटल्या तुम्ही द्या पाठवून. आणि खरंच त्यांचं धन्यवाद अशासाठी की पेशंट पोचेपर्यंत ते लोक स्ट्रेचर घेऊन बाहेर वाट बघत उभा होते. एक तासगावचं आरएच आहे की ते पेशंटची वाट बघत उभा होते, आणि आमच्या इथलं आरएच आहे की कुलप घालून संध्याकाळचे जाते, पगार घेते ती काय करते ती काय मला माहीत नाही. त्यांचा त्यांना ह्या दोन दिवसात धडा शिकवला जाणार आहे. आम्ही 6 दिवस झालं, आमचे मित्र आहेत संपादक दत्तकुमार खंडागळे, ते 6 दिवस आंदोलन करत आहेत. आता ते उद्यापासून आम्ही अधिक तीव्र करून पूर्ण प्रशासनाला दाखवून देणार आहे की तुम्ही जर ह्या भ्रष्ट डॉक्टरांवर विरुद्ध जर कारवाई केली नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. मग ते डॉक्टरांनीही बघून घ्यायचं आणि प्रशासनानेही बघून घ्यायचं. आपण हे प्रत्यक्ष उदाहरण बघितलं. आता हे 6 दिवस झालं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, प्रशासन तुम्हाला भेटतं आहे, निरोप देतं आहे, हे सगळं यांना मान्य तरी आहे का हे सगळे प्रकार घडतात? कारण आंदोलन इथं सुरू आहे आणि याचवेळी तिथले प्रकारचे सुरू आहेत, म्हणजे यांच्यावरती काही फरक पडला आहे का असं वाटतं का तुम्हाला? गेले 6 दिवस आम्ही इथं ऊन पावसात आंदोलन करतो आहे, प्रशासन आम्हाला खेळवत आहे. मी गेले 3 दिवस आज आम्हाला मागण्या मान्य आहेत, तुम्हाला सांगतो मिटूया थांबा असं चाललं आहे, पण ते लेखी द्यायला तयार नाहीत. काल या जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांचा फोन आला, आम्हाला तुमच्या मागण्या मान्य आहेत आणि आम्ही तुम्हाला लेखी देऊ. मग ते काल 5 वाजेपर्यंत लेखी देणार होते, आज 6 वाजल्या, 24 तास झाले, अजून त्यांचे लेखी उत्तर येते. इथं आंदोलन चालू असताना या सरकारी दवाखान्यात हरामखोरी जशीच्या तशी चालू आहे. काल रात्रीचा यांचा प्रसंग आहे, काल एका महिलेचा मला फोन आला, तिनं त्याच्या व्यथा सांगितल्या. तिच्यावर तिथं गेलेला त्या महिलेला प्रसूतीसाठी पावले डॉक्टरने तिच्या त्यांच्या हॉस्पिटलला नेलं, तिथं सिझर केलं, खूप त्रास दिला. सोनं घाण टाकून त्या महिलेनं तिथलं बिल भागवलं, 24,000 रुपये बिल केलं. ती महिला अक्षरशः काल रडत होती. आज सकाळी माझ्या मित्राच्या मुलाला लहान मुलाला तिथं पाठवलं उपचारासाठी, तर तारळेकर नावाच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये या. म्हणजे एका बाजूला आम्ही इथं बोंबा मारतो यांच्या हरामखोरीविरुद्ध, आणि हे परत तिथं आणून अजून त्यांचा तो प्रकार तसाच सुरू आहे. मग यांच्यात इतकी मस्ती, इतका मास आलाय कुठून, त्यांना पाठीशी घालत आहे कोण, हा नेमका प्रश्न आहे. खंडागळे साहेब आता स्पष्ट बोलायला पाहिजे, याच्यामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप आहे का, दबाव आहे का? 100% दबाव आहे. इथले नेते या लोकांना पाठीशी घालत आहेत, ते इकडे लक्ष देत नाहीत. इथले नेते दिवसातनं 50 लोकांच्या मातीला, लग्नाला आणि बारशाला जातात. यांच्या एखाद्या कार्यक्रमाला गेलं तर भेट झाली, कितवा कार्यक्रम तर 50-35 सांगतात. म्हणजे दिवसातनं 50 वेळा बारसं, लग्न आणि माती करतात. पण लोकांची माती करून मातीला जाणार का तुम्ही? तुम्हाला तुमच्या बुडाखाली इथं ग्रामीण रुग्णालय दिसत नाही का? गोरगरिबांची जी होलपट होत्या, त्रास होतो, दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही लोकांच्या मातीला जाता, बारशाला जाता, पण इथं लोकं रडत आहेत, लोकांचे खिसे कापले जात आहेत, तुम्हाला दिसत नाही आहे? तुम्हाला तुमचं कर्तव्य कुणाचे मतदार आहेत, हे काम कुणा हे कुणी बघायला पाहिजे? तुम्ही आमदार म्हणून निवडून येतं मातीला झाले होतं का? तुम्ही आमदार म्हणून निवडून येतं बारशाला झाले होतं का? रात्रीच्या 3 वाजता यांना जर तासगावला जायला लागत असेल, तिथं डिलिव्हरी होत नसेल, तर हे कुणी बघायचं? हे सामान्य माणसांना लुटणार किती, सामान्य माणसांना पिळणार किती, त्याला विचारणार कोण नाही? तुमच्या बगलबच्च्यांचे फोन केलं, त्यांचे फोन आले की तुमची कामं होत आहेत. अरे ज्यांचा वशिला नाही, ज्यांची ओळख नाही, त्यांनी काय करायचं, त्यांनी कुठं जायचं? काय काय लागेबांधी असतील? कारण मतदार जो आहे तो मतदार आमदारांना निवडून देतोय, आणि हे या चोर असलेल्या डॉक्टरांना वाचवतात, काय लागेबांधी असतील यांची? काय यांची आर्थिक लागेबांधी असावेत, दुसरं काय असणार आहे?
दुसरे यांचे हे इथले पाहुणे तर दिसत नाहीत, माहिती नाही पाहुणे आहेत का नाही, निव्वळ पाहुण्याच्या याच्यावर नाही चालणार, नक्कीच आर्थिक लागबंदी असावेत. त्याशिवाय गेले 4-5 वर्ष इथले सामाजिक कार्यकर्ते तक्रार करतायत, भांडतायत, आंदोलन करतायत, उपोषणं करतायत, तरी पण या डॉक्टरना पाठीशी घातलं जातं का बरं? असं काय म्हणजे एका डॉक्टरच्या मागे 1-1 लाख मत आहेत का? जर सामान्य माणूस तुमचा मतदार आहे तो तिथं पिचला जातोय, चिरडला जातोय, तरी तुम्हाला त्यांच्या हक्क ऐकू येत नाहीत? म्हणजे डॉक्टर तुम्हाला कुठली धार देत आहेत नक्की? हा आमचा प्रश्न आहे. नक्कीच याच्यामध्ये जितकं राजकीय जे आमदार आहेत त्यांचा दबाव आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. आता याच्यामध्ये दबाव टाकल्यानंतर प्रशासन हा दबाव घेतं, प्रशासन पण याच्यात सहभागी आहे का? सिव्हिल सर्जन आहेत ते, त्यांचं काय याच्यामध्ये आहे का? काय वाटतं? कारण तुम्ही 2016 पासून यांचे हे सगळे कारनामे आहेत ते उघड करत आहात, काय प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते का? 100% प्रशासनाची भूमिका संशयात आहे. 2016 असंच आंदोलन झालतं, सिव्हिल सर्जननी इथं येऊन जी आश्वासनं लेखी दिलेली होती त्या डॉक्टरांची, इथला जे अनिल पाटील म्हणून डॉक्टर आहे, नाक कान घसाचा डॉक्टर आहे इथं, तो इथं खाजगी प्रॅक्टिस करतो माणूस, आणि त्याचे सर्व स्ट्रिंग ऑपरेशन आणि त्याचे सर्व कायदेशीर पुरावे देऊनसुद्धा, आणि लोखंडेंचेसुद्धा कायदेशीर पुरावे देऊनसुद्धा आज 4 वर्ष झाले ह्याचा रिपोर्ट सिव्हिल सर्जन पाठवत नाहीत. ह्यांचे धोके म्हणजे हे जे चोऱ्या करतात ह्या चोरीतले हे सगळे वाटेकरी आहेत, म्हणजे राजकीय नेत्यांच्यापासून सगळे यात वाटेकरी आहेत, सगळ्यांना व्यवस्थित त्यांचं पाकिट दिलं जातं. ह्याच ज्या अनिल पाटीलची अलिबागला बदली झालेली होती, तो अलिबागला हजर झालाच नाही ती नाही, परत उलट ह्या राजकीय लोकांनी त्याला बदली त्याची कॅन्सल करून इथं आणली. म्हणजे हे कशासाठी आहे? याला आर्थिक यांचा फायदा असल्याशिवाय करणारच नाहीत. यांची आर्थिक, इथं जर नवीन माणूस आला इथली सिस्टीम तर ह्यांची आर्थिक रसीद ह्या राजकीय लोकांची बंद होईल ना. ह्यांना लोकांचं मतदारांचं देणं घेणं नाही, ह्यांना फिरायला आलिशान गाड्या पाहिजेत, आणि ते कुठून येणार? तर ह्या लोकांच्या रक्तातनं काढलेला पैसा आहे ना, त्या पैशातनं ह्यांना ह्यांच्या आलिशान गाड्यात नेसणे फिरायचं आहे. हां, ह्यांना लोकांचं नाही, ह्यांना लोकांना फक्त किरकोळ असा म्हटणं, दारू वाटण्याचा जो प्रकार आहे की नाही हे करून लोकं बोलवायचे आहेत, या लोकांना फक्त भावनिक करायचं आहे, आणि त्याच्यावर ह्यांचा धंदा चालवायचा आहे. ह्यांचा मेन धंदा हा आहे, आणि तिथलं जे ह्यांचं कुरण आहे ही चालू असल्यामुळे ह्यांना पाठीशी घालत आहे. दुसरं ह्यांना काय देणं घेणं आहे? ह्यांचा मतदार मोठा काय, डॉक्टर मोठे, यांना देणं घेणं नाही या गोष्टीचं. आता आंदोलनाचा 6वा दिवस आहे, अजून तुम्हाला काही फक्त निरोप येत आहेत, ठोस अशी काहीच कार्यवाही केली जात नाही, काय असेल आता आजपासूनची स्ट्रॅटेजी? इथून पुढं आम्ही उद्यापासून आमरण उपोषण ह्या यासाठी करत आहोत. बेमुदत आमरण मुशन आमचं राहील, आणि इथं आम्ही 24 तास उद्यापासून बसणार आहे. आम्ही त्या हिशोबासाठी आम्ही करणार आहे. आम्ही उपोषणाला उद्यापासूनच आहे, जोपर्यंत हे होत नाही ना आता पूर्ण निकालच लावून आम्ही याचा मागे थांबणार आहे. आता या प्रश्नाचा पूर्ण निकाल लावून आम्ही थांबू असं भावना जी आहे ती कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपण बघतोय गेली 6 वर्ष आपण हे या आंदोलनाचं कव्हरेज करतोय, या डॉक्टरांच्या विरोधातले जे आरोप आहेत ते सरकारी रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचे खाजगी दवाखाने या विटा शहरामध्ये आहेत, आणि त्या खाजगी डॉक्टरांचा मार्केटचा अड्डा, मार्केटिंग करण्याचा अड्डा यांनी या सरकारी रुग्णालयाला बनवलेला आहे असा सगळा आरोप आहे. आणि याचबरोबर इथल्या असंख्य लोकांचे असे आरोप आहेत की इथं येणाऱ्या रुग्णांना, इथं येणारे जे पेशंट आहेत त्यांना त्यांच्या खाजगी दवाखान्यामध्ये नेलं जात आहे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आजचा 6वा दिवस आहे, प्रशासनाकडून फक्त निरोप आहेत. इथले जे माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आता सध्या विद्यमान जे आमदार आहेत ते मात्र या सगळ्या प्रश्नांवरती अजून त्यांनी ब्र शब्द देखील काढलेला नाही, त्यामुळं त्यांची भूमिका काय असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांची भूमिका काय, म्हणजे त्यांचा या डॉक्टरांना इनडायरेक्टली पाठिंबा आहे का असा प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. हे झाली राजकारणाची बाजू. दुसऱ्या बाजूला प्रशासन म्हणून या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे ते प्रशासनसुद्धा वेळ काढूपणा करत असल्याची भावना या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या वेगवेगळ्या कंगोऱ्यामध्ये आज रात्रीसुद्धा पेशंट त्या ठिकाणी डिलिव्हरीचा पेशंट त्या डॉक्टरांनी घेतलेला नाही. ही सगळी सामान्य लोकांची फरफट जी आहे ती चालू आहे. या ठिकाणी उन्हा पावसामध्ये हे कार्यकर्ते आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनात त्यांनी केलेल्या मागण्यांचा विचार होणार हा खरा प्रश्न आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा,
बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.